नमस्कार मी रुचिका ढिकले तुमचं खूप खूप स्वागत करते नाशिकमधील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे सर आज आपल्यासोबत आहेत सह्याद्री फार्म्स ही एक अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून नावारूपास आली या कंपनीने द्राक्ष या पिकापासून आपला सुरू केलेला प्रवास या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीने आज बावीस हॉर्टिकल्चर क्रॉप्सपर्यंत आणला आणि आजही कंपनी आपली यशस्वी वाटचाल करते आहे हे करत असताना कंपनी अनेक टप्प्यांमध्ये इतर उपक्रमांमध्ये सुद्धा आपलं काम करत होती आणि या सध्या कंपनीने आपली एक नवीन संकल्पना समोर आणली आहे ती म्हणजे एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून वावरत असताना इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना या प्रवाहात आणण्यासाठी किंवा घडविण्यासाठी एच स्क्वेअर या नावाने कंपनीने आपलं इन्क्युबेशन सेंटर स्थापित केले आहे आणि या संदर्भातच आज आपण सरांशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार मला वाटतं आता खूप विलंब न करता आपण थेट आम्हाला सर्वांना ज्या विषयाची उत्सुकता आहे त्या विषयावर बातचीत सुरू करूया तर सह्याद्री फार्म्सने आपलं इन्क्युबेशन सेंटर स्थापित केले आहे तर नक्की आम्हाला तुम्हाला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की ही संकल्पना काय आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हे इन्क्युबेशन सेंटर जे उभं राहिलं आहे ते फक्त सह्याद्री फार्म्सच्या पुढाकारातून राहिलेले नाही आहेत त्याचबरोबर सह्याद्री फार्म्स सह्याद्री फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या बरोबर टाटा ट्रस्टच्या त्यांच्या ज्या काही संस्था आहेत ग्रामीण विकासामध्ये आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था जशा एक सिनी म्हणून आहेत सोशल अल्फा बँगलोर बेस कम ऑर्गनायझेशन आहेत नंतर डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि टाटा स्ट्राईव अशा ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही इन्क्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चर फॉर प्रोड्युसर कंपनी असं हे इथे आता आपण सह्याद्रीच्या प्रांगणामध्ये सुरुवात करत आहोत इन्क्युबेशनची संकल्पना जर तुम्ही पाहिलीत ही सर्व जगभर आत्ता उद्योग क्षेत्रामध्ये खूप प्रचलित झालेली आहेत इन्क्युबेशनला आपण जर असं थोड्या सोप्या मराठी भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर सांभाळ करणे किंवा पालनपोषण करणे जसं तुम्ही जर पाहिलं एखादं लहान मुलं जन्माला येतं आणि ते प्रत्यक्ष म्हणजे ते व्यवस्थित चालायला लागेपर्यंत त्याचं सांभाळ घरामधील पालक करतात आणि मग त्याला शिकवणं त्याला चालायला शिकवण्यापासून त्याला बोलणं शिकवण्यापासून ते सुरुवातीच्या काळात ते करावं लागतं तर कोणतीही नवीन संसारसुद्धा जेव्हा जन्माला जा येते तर तिचाही सुरुवातीचा काळ असाच असतो धडपडीचा काळ असतो आणि मग त्या धडपडीच्या काळामध्ये त्या संघर्षाच्या काळामध्ये त्या संस्थेला जर अशा प्रकारचं जर मिळालं एक सहकार्य मिळालं सुरुवातीला जे त्यांना संस्थेला उभं करण्यासाठी ज्या अडचणी असतात मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये तंत्रज्ञाना संदर्भातल्या असतील किंवा मार्केट संदर्भातल्या असतील भांडवला निर्मिती संदर्भातल्या असतील काही प्रशिक्षणाच्या असतील ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत देऊन त्या संस्थांना लवकर उभं करणं ही जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही संकल्पना रुजलेली आहे तर ती संकल्पना आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये फलोत्पादक क्षेत्रामध्ये ज्या उत्पादक कंपन्या उभ्या राहत आहेत त्यांच्यासाठी राबवण्याचा हा विचार सह्याद्री आणि त्याचबरोबर या आपल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत यांच्या माध्यमातून हा एक वर्षापूर्वी पुढे आलात आणि वर्षभर वर्ष वर ह्या संकल्पनेवर भरपूर काही विचारमंथन होऊन आणि आता ही प्रत्यक्ष राबवण्याच्या पातळीवर आलेली आहे अगदी म्हणजे खूपच सुंदर पण सर आजपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रात अशी संकल्पना किंवा असा उपक्रम कुठे आम्हाला दिसला नाही मग एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी असा उपक्रम का आपल्याला असा वाटला खरं जर तुम्ही सह्याद्रीचा जर साधर मागच्या दहा वर्षाचा प्रवास पाहिला हा जो एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून दहा वर्षाचा प्रवास राहिला खास करून या फलतून क्षेत्रामध्ये खूप काही अनुभव तयार झालेत खूप एक वेगळ्या प्रकारचा एक संघर्षाची वाट राहिलीत ही सगळी सह्याद्रीची स्थापना झाली ही नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक त्यांच्या पुढाकारातून झाले आणि एक दोन हजार दहाच्या आधीच एक काळ माझा वैयक्तिक द्राक्ष उत्पादक म्हणून त्याचबरोबर एक छोटासा द्राक्षाचा गट तयार करून युरोपच्या बाजारापर्यंत पोहोचणं आणि नंतर मग त्याची रिसर्च सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये रूपांतर होणं आणि नंतर मग जो एक पूर्ण द्राक्षाची मूल्य साखळी पूर्ण उभी करणं त्यातून जे काही सभासद आहेत त्यांच्या पातळीचे जे प्रश्न आहेत मग ते मार्केट संदर्भातले भरपूर काही निसर्गाच्या संदर्भ अडचणी आहेत ज्या काही मागच्या सात आठ वर्षात बघतो आहेत भांडवलाच्या अडचण बरेच जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी भरपूर काही काम सह्याद्री एक पातळीवर करू शकलेत एक आज त्यातून दिशा जे तयार झाली की आपल्याला मूल्य साखळ्या प्रत्येक पिकाच्या साखळ्या उभ्या राहायला पाहिजेत आणि त्या साखळ्या उभ्या राहण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हे एक वाहक वाहन म्हणून उभं राहिलं पाहिजेत आणि त्या अशा मग मूल्य सगळ्या जर आपल्याला महाराष्ट्रात जर ताकदीने उभ्या करायच्या असतील तर मग शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही ताकद द्यावी लागेल मग आपला जो अनुभव तयार झालेला आहे एक दहा वर्षाचा हा अनुभव जर इतरांनाही मी आपण देऊ शकलो आणि त्यांना त्यांची जी काही वाट आहे ती जर आपण सुकर करू शकलो दहा वर्षाचा जो प्रवास सहायद्रीने केला असेल तो मागून येणाऱ्या उत्पादक कंपन्यांचा जर तो कमी वेळेत होऊ शकला तर ते नक्कीच एक चांगलं योगदान सह्याद्रीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात असेल आणि त्या विचारातून मग ही अशा प्रकारची संकल्पना इन्क्युशन सेंटरची इतर उत्पादक कंपन्यांसाठी पुढे आले नक्कीच सर खूप सुंदर अशी ही संकल्पना आहे पण मला विचारायला आवडेल की सध्याच्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना नक्की कुठल्या अडचणी आज येत आहेत किंवा कुठली आव्हाने त्यांच्या समोर आहेत आज आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातलं किंवा एक देशातलं एकंदरीत देश चित्र पाहिलं तर जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त उत्पादक कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि ह्या सर्व ज्या काही झाल्या आहेत ह्या मुख्यतः एखाद्या सरकारी उपक्रमाचा भाग म्हणून किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून म्हणून झालेल्या आहेत फारच सोडा आहेत का ज्या शेतकऱ्यांच्या पुढाकारातून झालेल्या आहेत त्यामुळे जे पहिला तर जो त्यांच्या पुढच्या अडचण आहेत क ते जो दूरदृष्टिकोन नक्की कशासाठी संस्था आपण स्थापन केलेल्या आहेत त्याचं नक्की दिशा कशी असायला पाहिजेत याच्याविषयीचं मनामध्ये भरपूर काही गोंधळ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांमध्ये असतो आणि मग ते बरेचसे मग अवलंबून असतात की सरकारच्या एखाद्या काही स्कीमवर किंवा एखाद्या काही सपोर्टवर आणि तिथंच तो बऱ्यापैकी ते थांबून जातात खरं त्यांचं जे एक तयार व्हायला पाहिजे व्हिजन तयार व्हायला पाहिजेत का आपल्याला ही उत्पादक कंपनी आपल्या सभा सभासदांच्या पूर्ण त्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण केलेली आहे त्यामुळे ते व्हिजन जे तयार होणं हा एक मुख्य आपल्याला दोष दिसतो त्यामुळे त्या बऱ्याचशा अडचणीच्या आहेत दुसरीकडे जे मग भांडवलाचं प्रश्न तर हायच आहे ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शेतकरी पूर्णपणे मागच्या सत्तर वर्षामध्ये वेगळ्या प्रकारे जो काही नागावला गेला आहे त्यामुळे भांडवल हे काही शेतकरी स कुटुंबाकडं किंवा समाजाकडे दिसत नाहीत आणि कोणताही व्यवस्था तर भांडवल लागतं तर ते भांडवल उत्पादक कंपनी पुढची एक मुख्य अडचण आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या मार्केटबरोबर जोडलं जाणं आज आता सगळ्यात मुख्य प्रश्न आपल्या जर सगळ्या शेतकऱ्यांचा पाहिला तर मार्केट बाजारपेठ हीच आपली त्याला कनेक्टेड न्यायचो म्हणजे तो असो कुठेतरी विकतो पण जे शेवटच्या ग्राहकापर्यंत पोचण्याचं जे मार्केटिंगची एक व्यवस्थित चेन उभी राहिल्या पाहिजे ती नाही आणि उत्पादक कंपन्यांना पहिल्या दिवसापासून मार्केट जोडलं नाही गेलेत तर मग त्यांना त्या ते समस्येला बरंच तोंड द्यावं लागतं तर तो, तो एक मुद्दा तांत्रिक जे काही त्यांना वेगळ्या प्रकारचे हे पाहिजे सगळ्या एक्सपर्टाईज पाहिजेत कारण शेती आता का हा फक्त पिकवण्याचा विषय नाही राहिला त्याच्याभोवती भरपूर काही इतर विषय आहेत का जिथं तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्या उत्पादक कंपन्यांपुढे ते तंत्रज्ञान उपलब्ध नसणं असे सगळेच म्हणजे जे काही मुद्दे आहेत त्यामुळं जिथं उत्पादक कंपन्यांना ती पहिल्या दिवसापासून ते उपलब्ध नसल्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागतो आणि मग त्या अडखळत अडखळ चाललेल्या आहेत ही एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रात किंवा देशभर सर्वीकडे आहे बरोबर म्हणजे खूप महत्वाच्या स्वरूपाच्या अशा अडचणी आहेत ज्यांच्यावर काम होणे किंवा सुधारणा होणे कुठेतरी आज गरजेचं आहे सर तुम्ही म्हटले की फलोत्पादन क्षेत्रातल्या या शेतकरी कंपन्यांसाठी हे इन्क्युबेशन सेंटर असणार आहे मग केवळ फलोत्पादन शेतकरी कंपन्यांसाठीच इन्क्युबेशन सेंटर सुरू करावे असा विचार का आला खरं म्हटलं तर सर्वच क्षेत्रामधील जेवढे काही पिकं महाराष्ट्रात किंवा देशात आहे तर सर्वांमध्येच अशा प्रकारचे संकल्पनेची गरज आहे पण सह्याद्रीचा जे काही अनुभव राहिला आहे एक दहा वर्षाचा तो पूर्णपणे फलदवन क्षेत्रात राहिलात आणि मग आता एक विचार जो पुढे आला की अशा इन्कुमेशन सेंटरची स्थापना करायची त्यामध्ये आपण किती नक्की कि उत्पादक कंपन्यांना ह्या सगळ्या उपक्रमात सामावून घेऊ शकतो याच्यावरही विचार झालात आणि त्यातून मग एक स लक्षात आलं की आपण एका क्षेत्राला पहिलं फोकस करायला हवं आणि मग त्यातून फलोद्वन क्षेत्रालाच कारण आपला अनुभूती तर तयार झालेला आहे त्याचबरोबर ज्या काही सगळी सगळ्या संस्था आहेत त्यांनाही एकाच क्षेत्राला फोकस करून काम केलं तर आपण चांगला जास्त रिझल्ट देऊ शकतो हा एक विचार जो पुढं आला त्यातून मग फक्त सुरुवातीच्या काळात फलतून क्षेत्रालाच फोकस करणं आणि त्यासाठीच फक्त इन्क्वेशन सेंटर काम करेल असा विचार आला आणि त्यानंतर मग दिशा अशी ठरली की एक जर ही इन्क्ुएशन सेंटरची संकल्पना व्यवस्थित रुजली तर मग इतरही पिकांसाठी अशा प्रकारची इन्क्ुबेशन सेंटरची संकल्पना वेगळ्या भागामध्ये महाराष्ट्र देशामध्ये ती आपोआप रुजवली जाईल आपण ह्या इन्क्बिशन सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी पंधरा ते वीस संस्था दरवर्षी आपण त्यांना पूर्ण त्या सपोर्ट देण्याचा विचार करतोय तर एकंदरीत आपल्या सह्याद्रीच्या इकोसिस्टमची जी ताकद आहे त्यातून तेवढ्याच संस्थांपुरतं आता सुरुवातीला काम करणं हे योग्य असणार आहे म्हणून फलोद्दान क्षेत्र एवढंच फोकस करून आपण सुरुवातीच्या काळात आता काम करत आहोत म्हणजे खूप सुंदर असं मार्गदर्शन किंवा खूप सुंदर ही संधी आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सर साधारण या सा किती वर्षांचा असणार आहे आपला हा एक तीन वर्षाचा आपण कालावधी प्रत्येक संस्थेसाठी आपण त्याला कन्सिडर केलेला आहे ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये मग सर्व पूर्ण जे काही त्यांना सुरुवातीचे जे काही प्रशिक्षण असतील पूर्णपणे व्हिजन डेव्हलपमेंटचा भाग असेल त्याचबरोबर त्यांचा बिझनेस प्लॅन डेव्हलपमेंटचा विषय असेल आणि त्यानुसार जे काही लागत आहेत पूर्ण सगळ्या सपोर्ट लागतो आहेत तीन वर्ष ते प्रत्यक्ष राबवण्यासाठी मग त्या वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानाचं सगळं त्याला तंत्रज्ञानाबरोबर तंत्र जोडणं नंतर बाजारपेठेबरोबर जोडणं भांडवल तयार करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागेल त्याविषयी मार्गदर्शन करणं त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने गरजेप्रमाणे लागत आहेत त्याचे पण तांत्रिक सगळं सहकार्य हे सगळेच जे काही त्यांचे प्रश्न असणार जे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्यांना सर्व सहकार्य देऊन त्यांना एक टप्प्यावर आणणं तर जिथून पुढे मग त्यांची स्वतःची वाटचाल त्यांच्या स्वतःच्या हिमतीवरती चालू जाईल तर असं एकंदरीत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये वर्षा काला या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात आणता येणार आहेत मग सर या तीन वर्षाच्या कालावधीनंतर या कंपन्यांना तुम्ही कुठे पोहोचलेलं बघतात किंवा काय चित्र डोळ्यासमोर आहे एक तुम्ही पूर्ण फलोत्तन क्षेत्राचं देशाचं जर चित्र पाहिलं आज आपल्या देशामध्ये देशा जवळजवळ नऊ लाख कोटीची उराडाल फलोधन क्षेत्रामध्ये होते आणि जी काही दोन हजार तीसपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर ती पंधरा लाख कोटीपर्यंत ही उराडाल फलदान क्षेत्राची जाईल देशाच्या एकंदरीत पूर्ण ॲग्रिकल्चर जी डी पीमध्ये आज ऑलरेडी फलोदन क्षेत्राचा वाटा तेहतीस टक्के आहेत त्यामुळे हे छोट्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे क्षेत्र खूप महत्त्वाचं असणार आहे कारण कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न हे फक्त फलोदन क्षेत्रातूनच शक्य आहे ह्या उत्पादक कंपन्या ज्या उभ्या राहत आहेत या सर्व फलदान क्षेत्रामध्ये यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना एक विस्तारण्यासाठी संधी असणार आहे जसं तुम्ही दूध क्षेत्रामध्ये आमूळसारखे सहकारी संस्था पाहिलीत जी आज चाळीस हजार कोटीची उलाढाल करते तर ह्या संस्थासुद्धा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पाया विस्तारित करू शकणार आहेत तीन वर्षाच्या कालावधीत आम्ही तर जो काही त्याला धरलेला आहे तर कमीत कमी, -कमी त्यांनी दहा कोटीची तरी उलाढाल करावी कारण तिथून पुढचा जो टप्पा असणार आहे त्याच्यासाठी मग त्यांना भरपूर काही संधी एकंदरीत त्या क्षेत्रामध्ये जे काही वाव आहेत किंवा त्याच्यामध्ये संधी त्यामुळे असणार याचे पण इन्क्युबेशन सेंटरच्या या माध्यमातून सुरुवातीच्या काळातलं त्यांना अडचणीत मा हे काढून मार्ग काढून दहा कोटीच्या टप्प्यावर तरी त्यांना घेऊन जाणं आणि तिथून मग त्यांना आपण सेल्फ सस्टेनेबल मोडमध्ये आल्यानंतर त्यांचा पुढचा मार्ग हा सर्व ह्या मोठं विजन ठेवून जे काही आता आपण आकडे जे काही बोलतो आहे mm -hmm. का त्याच्यामध्ये त्यांचं जास्तीत जास्त हे कसे असेल त्यांचा वाटा कसा असेल महाराष्ट्रातल्या खास करून कारण महाराष्ट्रातच फलदान क्षेत्र मुख्य म्हणजे देशाचा विचार केला तर मुख्य त्याचा वाटा आहेत त्यामुळं महाराष्ट्रात जसं गुजरातमध्ये दूरक्षेत्रामध्ये तिथल्या सगळ्या सहकारी संस्थांनी पूर्ण देशामध्ये दे एक त्यांनी त्यांची एक जागा तयार केली तसे फलदान क्षेत्रामध्ये आपल्या उत्पादन कंपन्यांनी तशी जागा ती पुढच्या काळात तयार करावी अशी एकंदरीत चित्र आपण डोळ्यापुढे ठेवतोय सर नक्कीच मग यामध्ये मला वाटतं आता सह्याद्री फार्म्सचा जर आपण विचार केला तर दोन हजार अकरापासूनची आपली जी वाटचाल आहे जो प्रवास आहे तो आम्ही सर्वच जण आहोत या दहा वर्षांमध्ये सह्याद्री फार्म्सने एक वेगळा टप्पा गाठला मग आता या यशस्वी वाटचालीमधून इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नक्की काय संदेश घ्यायला हवा खरं म्हटलं तर एकंदरीत जी आपली शेतकऱ्यांची परिस्थिती आहे का जी वैती शेतकरी म्हणून तो फार काही पुढे जाऊ शकत नाही किती त्यांनी कष्ट केलेत खूप त्यांनी प्रामाणिकपणे तो प्रत्येक प्रश्न शेतीकडे त्यांनी कामं केलं सर्व केलं पण तो टिकू शकत नाही कारण तो वैयक्तिकतेची क्षमता नाही निगोशिएट करण्याची आणि त्याचबरोबर सगळ्या बाजारपेठेमध्ये त्याला कॉम्पिट करण्याची तर म्हणून उत्पादक कंपनीची गरज आहे आणि ही उत्पादक कंपनी म्हणजे संघटित झालं आणि संघट बी व्यावसायिक पद्धतीने संघटित झालं आणि आपली स्वतःची पूर्ण उत्पादनापासून जर मार्केटपर्यंतची सगळी साखळी उभी करायला सुरुवात केली तरच आपण टिकणार हा आता एक सर्वांना समजणारा विषय त्याच्याविषयी काही कोणाचं दुमत असायचं काही कारण नाहीत सर्वच सरकारच्या पातळीवर असेल किंवा ग्रामीण भारतामध्ये काम करणारे कोणीही व्यक्ती असेल जाणकार व्यक्ती असेल त्याला हे समजते की आता हाच मार्ग आहे पण हा जर व्यवस्था हे करायचा असेल आपल्याला यशस्वी करायचं असेल हा मार्गाने जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं बदल करायचा असेल तर ते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पातळीवर त्यांना काही गोष्टी महत्त्वाच्या समजून घ्याव्या लागतील एकतर जे काही हाय आहेत हा सगळा मार्ग तयार करायचा त्यासाठी ते उत्पादक कंपनी झाली आणि त्यामुळे उत्पादक कंपनीचं जे नेतृत्व आहे ची, ची तर त्यांच्या पातळीवर काही गोष्टी एकदम स्पष्ट असण्याची गरज आहे कोणाची वाढ वागायची कोणाची तरी हे करायची कोणीतरी मला उचलून नेईल मग आमची कंपनी चालला गेल तर मग तो आपण चुकीचा परत विचारामध्ये फसतो असंच होतं त्या नेतृत्वाच्या पातळीवर तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत की त्यांचं पहिलं तर इंटेन्शन इंटेन्शन म्हणजे त्यांचं म महत्त्वाचं म्हणजे त्यांचं विचार नक्की काय वा कशासाठी आपण ही उत्पादक कंपनी करतोय त्याच्या मागचा हा दृष्टिकोन त्यांचे स्पष्ट असायला पाहिजे त्याचबरोबर जे काही विजन आहेत म्हणजे दूरदृष्टिकोन नक्की आपण ही संस्था कशासाठी उभी केलेली आहेत किंवा आता पुढं कुठं जाणार आहेत याच्याविषयी त्यांचं स्वतःची पूर्ण ते दूरदृष्टिकोन तेवढा तयार व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या नेतृत्वाच्या पातळीवर असणं खूप गरजेचं आहे आणि ते असतील तर मग त्या उत्पादक कंपनीला कोणी थांबवू शकत नाहीत त्या प्रकार म्हणजे कारण ही पहिली ती गोष्ट ही काळाची गरज आहे दोन्ही बाजूने म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आणि दुसरीकडे ग्राहकाच्या बाजूने त्यामुळं असं जर एकदा तर तुम तुम तुम्ही ते व्यवस्थित इंटेन्शन तुमचं असेल तुमचं व्हिजन क्लिअर असेल आणि तुमच्याकडे कॅपेबिलिटी असेल तर तुमची उत्पादक कंपनी ही खऱ्या अर्थाने त्या सगळ्या तुमच्या समाजासाठी खऱ्या अर्थाने ती कल्पवृक्ष असू शकते आणि ते सह्याद्रीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळं अनुभवलं आहे का जर आपण ह्या सगळ्या विचार घेऊन गेलोत आणि त्याचबरोबर त्यासाठी प्रामाणिकपणे त्याला त्याला पूर्ण कष्टाची आणि प्रयत्नांची जोड दिली तर आपण आपलं सगळं ग्रामीण भागातलं चित्र आपल्या शेतीचं जे काही गुंत आहे तो सोडू शकतो हे मला वाटतं हा दृश्य आता सगळ्या शेतकरी उत्पादन कंपन्यांनी ठेवण्याची गरज आहे त्याच्या नेतृत्वाने ठेवण्याची गरज आहे एक खात्री मात्र दिसते आहे की एक खूप अनुभवी असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना इथे किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना इथे मिळणार आहे पण सर मला हे सगळं चित्र ही सं संकल्पना बघता एकमात्र म्हणावंस वाटेल की जे आपण म्हणतो की एकटर्न चालता सगळ्यांना सोबत घेऊन चाला तर कुठेतरी या पार्श्वभूमीवर हे हा उपक्रम चालताना दिसतो आहे भारतातील सगळ्यात पहिलं फलोत्पादन शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आपण इन्क्युबेशन सेंटर स्क्वेअर या नावाने स्थापित केले त्याबद्दल पहिले खूप खूप अभिनंदन आणि सर तुम्ही आज इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं या सगळ्या प्रकल्पाची सविस्तर मांडणी केली याबद्दल तुमचे खूप आभार तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनो आत्तापर्यंत तुम्ही जर एच स्क्वेअरसाठी अर्ज भरले नसतील तर आजच डब्ल्यू 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 डॉट हॉर्टी स्क्वेअर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वे जाऊन आपले अर्ज भरा धन्यवाद नमस्कार मी रुचिका ढिकले तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भारतातील पहिलं वैलं इन्क्युबेशन सेंटर एचस्क्वेअर याच्याबद्दल आपण सर्वच जण ऐकतो आहोत मग आता हे इन्क्युबेशन सेंटर चालवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असणार आहे ते इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ प्रमोद राजे भोसले सर आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार, नमस्कार। तर आज आपल्याला सर नक्की या इन्क्युबेशन सेंटरच्या तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तो सर या इन्क्युबेशन सेंटरची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती नक्की कशाच्या आधारावर असणार आहे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलोत्पादन क्षेत्रात ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आत्ता सध्या काम करतात त्या ह्या कार्यक्रमासाठी पात्र असणार आहेत ज्या कंपन्या स्थापन होऊन सहा महिने झालेले आहेत आणि जास्तीत जास्त सात वर्ष झालेले आहेत अशा कंपन्यांचा सहभाग या कार्यक्रमात असेल ते ऑनलाईन अर्ज या कार्यक्रमाकरता करू शकतात यांची निवड प्रक्रिया ही चार पातळ्यांवर आपण ठेवलेली आहे सुरुवातीला ते ऑनलाईन अर्ज दाखल करतील त्यानंतर त्याची प्राथमिक पडताळणी होईल त्यानंतर ऑनलाईन इव्हॅल्युएशन होईल आणि शेवटचे जे दोन टप्पे आहेत ते सह्याद्री फार्म्स नाशिक इथं ह्या निवड झालेल्या शेतकरी कंपन्यांना यायला लागेल त्यामध्ये बूट कॅम्प आणि अंतिम फेरी अशा दोन फेऱ्या ह्या ठिकाणी असतील आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं आपण शेवटी पंधरा शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड या कार्यक्रमा करता करणार आहोत बरोबर पण सर अशा प्रकारची निवड प्रक्रिया शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसं बघायला घेतलं तर नवीनच आहे तर मग त्याच्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल एक एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इन्क्युबेशन कार्यक्रम किंवा अशा प्रकारची निवड प्रक्रिया शेती क्षेत्राला किंवा फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अगदीच नवीन आहे हे मान्य आहे मात्र जगभरामध्ये सगळ्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये अशा प्रकारचीच निवड प्रक्रिया राबवली जाते याचं एक प्रमुख कारण असं असतं की आपण एखादा उद्योग चांगला चालावा म्हणून इन्क्युबेशन सेंटरमधनं त्याला सगळं सहकार्य केलं जातं आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जवळजवळ तीन वर्ष त्यांना मार्केट डेव्हलपमेंट असेल तंत्रज्ञान असेल वित्त उभारणी कशी करायची त्याचं मार्गदर्शन करणार आहोत हे करताना अनेक तज्ज्ञ अनेक व्यावसायिक ह्या संपूर्ण प्रकल्पामध्ये तीन वर्ष आपल्याबरोबर सहभागी असणार आहेत त्यामुळे खूप सारं मनुष्यबळ याच्यात एंगेज होणार आहे हे सगळं बघता चांगल्या कंपन्यांची निवड होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर एखादी चांगली कंपनी या निवड प्रक्रियेच्या बाहेर राहत नाही ना याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या निवड प्रक्रियेची आपल्याला तयारी केली गेलेली अग के आहे अगदीच म्हणजे तरीही सर बघायला गेलं तर इन्क्युबेशन हे प्रकरण तर कृषी क्षेत्रासाठी नवीनच आहे मग याच्यासाठी अर्ज भरताना तुम्ही शेतकऱ्यांना काही विशेष मार्गदर्शन किंवा कुठलं काही मदत केंद्र असणार आहे का नक्कीच निवड प्रक्रिया किंवा अर्ज भरणं ही प्रक्रिया तशी चॅलेंजिंग आहे हे लक्षात घेऊन आपण ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी वेबिनार आयोजित करणार आहोत आणि ह्या वेबिनारमधनं मी आणि माझे सहकारी आम्ही हे फॉर्म्स भरताना ज्या काही अडचणी येतील त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करणार आहोत ज्या कंपन्यांना वेबिनारमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी वेबसाईटवर माहिती उपलब्ध असेल किंवा कॉल सेंटरद्वारे त्यांना ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल मग सर या निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमधलं कोणाला याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीमधले तीन पदाधिकारी या प्रकल्पात सहभागी होतील एक म्हणजे सी त्या कंपनीचा सीईओ असतील चेअरमन असतील आणि एक संचालक असतील असे तीन पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील सर बऱ्याचदा असं होतं की सीईओ आणि चेअरमन हे एकच व्यक्ती असू शकतात मग अशा याच्यात आपण काय करणार अशा केसमध्ये ओ आणि चेअरमन एकच असतील तर त्यांच्याबरोबर दोन अधिक संचालक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात थोडक्यात तीन पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात आपण समाविष्ट करणार आहोत सर आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निवड झालेल्या शेतकरी कंपन्यांना आपण ह्या तीन वर्षाच्या कालावधीत कशाप्रकारे सहकार्य करणार आहोत आणि याच्यासाठी काही प्रवेश शुल्क वगैरे असणार आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण तीन वर्षाकरता अत्यंत मोफत असणार आहे कुठल्याही टप्प्यावर शेतकरी उत्पादक कंपन्यांना खर्च करायचा नाही आहे सह्याद्री त्यांच्यासोबत चालणार आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फक्त धावायचं आहे बरोबर आणि ह्या तीन वर्षामध्ये सुरुवातीलाच आपण त्यांना एक महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत ज्या कंपन्यांची निवड झालेली आहे त्या कंपन्यांना एक महिन्याचं हे निवासी प्रशिक्षण सह्याद्री फार्म्स नाशिकमध्ये असणार आहे आणि त्यात सुरुवातीला प्रत्येक कंपनीचा बिझनेस प्लॅन आपण तयार करणार आहोत त्यांच्याकडे कुठलं क्रॉप आहे आणि इतर काय गो गोष्टी आहेत याचा सगळ्यांचा एकत्रित विचार करून एक, एक बिझनेस प्लॅन तयार केला जाईल आणि त्याच्यानुसार मग तीन वर्षाची सगळी आखणी कार्यक्रमाची केली जाईल त्या त्या कंपन्यांसाठी आणि त्यामध्ये मग उत्पादकता वाढ दुसरं मार्केट डेव्हलपमेंट तिसरं त्या ठिकाणी काही प्रक्रिया उद्योग उभारण्याची संधी आहे का ते तपासणं आणि त्याच्यानुसार सहाय्य करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं वित्त सहाय्य कसं करता येईल किंवा ते उभं करण्यासाठी ह्या क्षेत्रातले आमचे तज्ज्ञ त्यांना मदत करतील अशी साधारणतः करती आपण थेट सहाय्य करणार नाही तर त्याच्यासाठी एक सहकार्य आपण तिथे करू थेट सहाय्य आपण नक्कीच नाही करणार परंतु उभारणी कशी करायची याच्याबद्दल आपण त्यांना अचूक मार्गदर्शन करणार आहोत त्यांच्यासाठी काही चांगले गुंतवणूकदार सुद्धा आपण त्यांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नक्कीच खूप सुंदर अशी मांडणी तुम्ही केलेली आहे पण आपल्याकडचे ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी इन्क्युबेशन हे नवीनच विषय आहे जसं मी म्हटले मग या इन्क्युबेशनकडे त्यांनी कशाप्रकारे पाहणं आवश्यक आहे एक जसा विलास शिंदे सरांनी पण जो एक उल्लेख केलेला होता किंवा मी पण जो उल्लेख केलेला होता की एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी पूर्णतः नव्या आहे अशी संधी सह्याद्रीने महाराष्ट्रातल्या फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना पहिल्यांदाच दिलेली आहे त्यामुळे ह्या संधीचा त्यांनी खूप लाभ घ्यायला पाहिजे हा कुठला तरी एखादा उपक्रम आहे सामाजिक उपक्रम आहे किंवा तत्सम स्वरूपात पाहता कामा नाही हा पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचा उपक्रम आहे याच्यामध्ये जे आपण ज्या सतत आपण काही प्रश्नांबद्दल सातत्याने चर्चा करत असतो की दुष्काळ आहे मार्केट मिळत नाही दर मिळत नाही तंत्रज्ञानाचा अभाव आहे तर आता ह्या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात म्हणूनच हा कार्यक्रम आहे त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे आणि आता आपण ती जर घेऊ शकलो तर आपण निश्चित काहीतरी बदल भारतातल्या कृषी क्षेत्रात नक्कीच घडवू शकू सर आता एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो की आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे इन्क्युबेशन सेंटरला एच स्क्वेअर असं नाव देण्यात आलं आहे तर एच स्क्वेअर हे ब्रँडनेम देण्यामागे नक्की काय विचार आहे आपला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कुठलाही उद्योग किंवा कुठलीही सेवा आपण जेव्हा सुरू करतो त्यावेळेस त्याला काहीतरी एक ब्रँडनेम ओळख म्हणून आपल्याला द्यायला लागतं आणि हे ब्रँडनेम देताना त्या शेवीशी त्या उत्पादनाशीच्या जवळीक साधणारं ते ब्रँडनेम साधारणतः निवडलं जातं तुम्ही जर एस स्क्वेअरकडे थोडा वेळ विचार करून जरी बघितलं तरी असं लक्षात जाईल की एच म्हणजे हॉर्टिकल्चर आपण त्याला ते रिप्रेझेंट करतो एच त्याच्यातला आणि इन्क्युबेशन सेंटरचं काम काय आहे तर एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना द्यायच्या आहेत म्हणजे जसं जर आपण गावात बघितलं तर एका चौकामध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध असतात तर तोच विचार आपण ह्या ठिकाणी केला की स्क्वेअर म्हणजे चौक तर त्या ठिकाणी सगळ्या सेवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना ज्या लागणार आहेत फलोत्पादन क्षेत्रातल्या ते तिथे उपलब्ध असतील अशा या दोन बाबींचा विचार करून आपण एच स्क्वेअर हे ब्रँड नेम नक्की केलेलं आहे अगदी म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल एच स्क्वेअर म्हणजेच हॉर्टिकल्चर स्क्वेअर खूप चांगल्या अशा उद्देशाने हा उपक्रम सर सुरू झालेला आहे आणि तुमचं सर्वांचंच खूप खूप अभिनंदन आणि आज आपण इथे येऊन आम्हाला सगळ्यांनाच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे मला वाटतं ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडले होते की निवड प्रक्रिया किंवा या संदर्भात जे काही संभ्रमात होते ते सर्व प्रश्न मला वाटतं सुटले असतीलच सर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे येऊन आम्हाला सविस्तर मांडणी सर्व केली आम्हाला सर्व मार्गदर्शन केलेलं आहे तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगेल की आपण जर आत्तापर्यंत अर्ज भरले नसतील तर नक्कीच डब्ल्यू 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 डॉट हॉर्टी स्क्वेअर डॉट जी या वेबसाईटवर जाऊन आत्ताच अर्ज भरा खूप सुंदरशी संधी ही मला वाटतं फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आता सह्याद्री फार्मकडून सुरू केली गेलेली आहे धन्यवाद